मूर्तिजापूर येथील कारंजा रोड स्थित राहणारे डॉक्टर माणिक धर्मा चव्हाण हे आपल्या गाडीने राहत्या घरून गुणवंतनगर कारंजा रोड येथून दुपारच्या सुमारास घरगुती कामानिमित्त स्टेशनवर बाहेर जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील कारंजा टी पॉइंट नजीक कारंजावरून अकोलाच्या दिशेने जाणाऱ्या गॅस टँकरने डॉक्टर माणिक धर्मा चव्हाण यांच्या दुचाकीस जबरधडक दिल्याने चव्हाण यांचा एक पाय चाकाखाली आला आणि निकामी झाला. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने माणिक चव्हाण यांना लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथे हलवण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून टँकर चालक जतेश्वर जाधव यास ताब्यात घेतले. जागर जनस्थानसाठी अशोक राऊत, मंगरुळपीर, वाशिम.